आधार स्तंभ चढाई बांधत मिलिंद भैरवनाथ क्रीडामंडळ मजगाव व आगरी समाज मजगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलंय आणि या स्पर्धेचा एक टप्पा आपण म्हणजे पहिली फेरी आपण संपवलेली आहे. दुसऱ्या फेरीकडे आपण वळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानावरती सुरू आहे आणि भोंगा वाजलाय तो मिलिंदसाठी. पुन्हा एकदा शिवलिंग वाढ चांगल्या पकडी केल्या आणि त्या पकडींच्या जोरावर संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. पुढील सामन्यासाठी वादळ खारीकवाडा आणि जय हनुमान उसरोली या दोनही संघांनी तयारीत राहायचं आहे. मित्रांनो, आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय की आपण एक टप्पा पार करून दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये असताना म्हणजेच पहिल्या फेरीमध्ये असताना आपण सर्वांना वेळ देतो, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये आपण एक सामना विजय झाल्यानंतर आपली जबाबदारी असते की आपण त्या स्पर्धेसाठी खेळायला आलो ते मैदान कुठेही थांबता कामा नये. एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या मैदानावरती राष्ट्रवादी काँग्रेस चषक 2024 पुन्हा एकदा अनिरुद्ध चढाईला न्याय देतोय. यशस्वी चढाई करतोय. वारंवार चढाई करतोय अनिरुद्ध. आतापर्यंत आपण पाहिलं की जी जी चढाई केले त्या त्या चढाईला मात्र यश मिळाले. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे पाहिलं तर दोन विरुद्ध एक अशी लढत आपल्याला पाहायला भेटते. सुपर टॅकल ऑन आहे आणि तरी सुद्धा निसटतोय अनिरुद्ध. गावदेव मोरे संघाचा तीन नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई बाजार आपण पाहतोय की प्रयत्न केल्यानंतर इथं ते माघारी परतलंय. त्याला प्रत्युत्तर मयुरेश खरंच राष्ट्रवादी काँग्रेस चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतो आणि आजच्या या स्पर्धेसाठी या ठिकाणी काही क्षणातच अलिबाग मुरुड मतदारसंघ अध्यक्ष आदरणीय अमित शेठ नाईक यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. समजत ना कशात गेले ते मस्करीत गेले काय समजा. संपूर्ण याच्यावर चढाईची पुरा दिलेली आहे. या वेळेला एक सुंदर पकड पाहायला मिळाली. तर भैरवनाथ क्रीडामंडळ मजगाव आगरी समाज मजगाव आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस चषक 2024 या स्पर्धेसाठी सन्माननीय अमित शेठ नाईक अलिबाग मुरुड मतदारसंघ अध्यक्ष यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी
आयोजकांच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. चालू होणारा सामना वादळ खारीकवाडा विरुद्ध जय हनुमान उसरोली या दोन्ही सामन्यांनी दोन्ही संघाच्या संघ मार्गाने मैदानात हजर राहायचं. वादळ खारीकवाडा विरुद्ध जय हनुमान उसरोली मयूर घरत वालवर संघाकडून. अच्छा, या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले अलिबाग मुरुड मतदारसंघ अध्यक्ष आदरणीय अमिषेक नाईक यांचे या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी अलिबाग मुरुड मतदारसंघ उपाध्यक्ष आदरणीय स्मिताताई खेडेकर आपणास विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी आदरणीय अमिषेक नाईक यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय अमिषेक नाईक यांच्यासाठी. अलिबाग मुरुड मतदारसंघ अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. अच्छा, या कबड्डी स्पर्धेनिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. अच्छा, या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय अमिषेक नाईक, स्मिताताई खेडेकर उपाध्यक्ष अलिबाग मुरुड मतदारसंघ यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. त्यानुसार आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले रायगड जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय चारुदत्त मगर यांचं देखील या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी आदरणीय स्मिताताई खेडेकर आपणास विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते सत्कार करायचा आहे. या ठिकाणी सरचिटणीस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय चारुदत्त मगर यांचं देखील या ठिकाणी आजच्या या स्पर्धेनिमित्त सत्कार होतोय. स्मिताताई खेडेकर आपणास विनंती करतोय आपण आपल्या हस्ते आदरणीय मनोज शिर्के अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आदरणीय मनोजी शिर्के अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आजच्या या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून पुन्हा एकदा मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. तर वळूया पुन्हा एकदा मैदानावरच्या चालू सामन्याकडे. शिवलिंग वालवटी वर्सेस गावदेवी मोरे असा सामना मैदानावरती सुरू आहे. एक सगळा वेगळा उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून राबवला गेलाय. IPL पद्धतीची स्पर्धा ज्याच्यामध्ये दोन आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना वादळ खारीकवाडा वर्सेस जय हनुमान उसरोली या दोनही संघांना विनंती असेल की आपल्याला जे पुकार मिळालेले आहेत तिसरा आणि अंतिम पुकार मिळाल्यानंतर आपण मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. भैरवनाथ क्रीडा 2024 भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा आणि आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अमिषेक नाईक यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि मी आपणास विनंती करतोय की नमस्कार. भैरवनाथ क्रीडा मंडळ मझगाव अग्री समाज मझगाव यांच्यातर्फे